यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आजवरची सर्वात मोठी तरतूद करण्यात आली आहे यात महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ही भरीव तरतूद करण्यात आली आहे यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्प विकसित करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रासाठी तेरा हजार पाचशे एकोणचाळीस कोटी रुपये इतकी विक्रमी तरतूद करण्यात आली ही तरतूद दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीच्या तुलनेत अकरा पटींनी अधिक आहे तेव्हा महाराष्ट्राला केवळ एक हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपये मिळत होते यंदा मात्र या तरतुदीत विक्रमी वाढ करण्यात आली दो हजार नऊ चे दो हजार चौदा के कालखंड मे मात्र गारा सो करोड रुपये मिळते साल के इतना बडा प्रदेश इतना महत्वपूर्ण प्रदेश मात्र गारा करोड आज प्रधानमंत्री जी ने हर वर्ष इस बजट को बढ़ाते 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 पहले डबल किया फिर चार गुना किया फिर आठ गुना किया और इस बार बारह गुना बढ़ा के तेरह हजार पांच सौ करोड़ बजट दिया है माननीय प्रधानमंत्री जी आपको बहुत बहुत धन्यवाद और एक विशेष बात है मुंबईकरों के लिए 2009 से 2014 के कालखंड में जितना बजट पूरे महाराष्ट्र को मिलता था आज मोदी जी ने अकेले मुंबई शहर को पूरे यूपीए समय के महाराष्ट्र को दिए जाने वाले बजट से भी दो गुना दिया है मुंबई को दो हजार करोड़ रुपए। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कामाला आता राज्य सरकार ने गति दी है त्या आधीच्या अडीच वर्षात बुलेट ट्रेन प्रकल्पाला कोणतीही गती मिळाली नव्हती बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अनुषंगानं महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासाठी एक हजार आठशे तेरा कोटी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकासाठी आठशे पन्नास कोटी ठाणे रेल्वे स्थानकासाठी आठशे कोटी नागपूर रेल्वे स्थानकासाठी पाचशे एकोणनव्वद कोटी औरंगाबाद रेल्वे स्थानकासाठी तीनशे ऐंशी कोटी तर जालना रेल्वे स्थानकासाठी एकशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आले तसंच राज्यातल्या अनेक रेल्वेमार्गांसाठीही तरतूद करण्यात आली आहे